महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि आता राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेत आहेत. राजकारणात सोशल मीडिया वॉर नवीन नाही. एकमेकांच्या नेत्यांना, कार्यकर्ते आणि सोशल मीडिया सेलच्या मदतीने ट्रोल करण्याची संधी हल्ली सगळेच पक्ष घेताना दिसतात. सोशल मीडियाच्या या लढाईत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. त्यांनी व्यंगचित्रामार्फत थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रम्या नावाचं एक पात्र तयार केलंय आणि त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रचार सुरू केलाय. पण रम्याचे डोस एवढे काही व्हायरल झाले नाहीयेत. आता भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट टीका करण्याचं अस्त्र उगारलंय आणि भाजपने व्यंगचित्राचा पहिला फटकारा साक्षात राज ठाकरे यांच्यावर मारलाय. राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या पहिल्या सभेत त्यांनी केलेल्या भाषणात जनतेनं प्रबळ विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला निवडून द्यावं असं सांगितलं. त्यावरून भाजपने राज ठाकरे यांची टिंगल केली आहे. त्यांना विनोदी पक्षनेता असं म्हटलंय. आता यावर मनसे कसा पलटवार करते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.